नमस्कार, मैं महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन में आपका स्वागत। आइए नजर डालते आज के मुख्य खबरों पर। उल्लासनगर शहर में एक विवाहित महिला के साथ छेड़छाड़ का मामला सामने आया। छेड़छाड़ करने वाले अपराधी पर मामला दर्ज कराने में पुलिस द्वारा अनकानी करने का आरोप इस महिला ने लगाया है। इस मामले में कायदाने वागा संगठनाएं संबंधित पुलिस अधिकारी और कर्मचारियों को निलंबित करने की मांग की है। उल्लासनगर के दीपक दरबार होटल के पास रहने वाली महिला सुबह 10 बजे मंदिर जाने के लिए घर से निकली, जब राहुल नाम के एक युवक ने उससे सड़क पर उलझने की कोशिश की और छेड़खानी करने लगा, तब महिला ने कहा कि तुम मेरे बेटे के समान हो, लेकिन राहुल बदतमीजी करता रहा। महिला घर आई और अपने पति और अपने सास को यह पूरी बात बताई। जब उसके पति को इस बारे में पता चला तो वह राहुल के घर गया, जहां राहुल और उसके परिवार ने महिला के पति के साथ पिटाई कर दी। शिकायतकर्ता महिला और उसका पति इस बारे में शिकायत करने के लिए विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन गए, लेकिन पुलिस शिकायत दर्ज करने में आनाकानी कर रही थी। पुलिस ने शिकायत दर्ज करने के लिए सुबह 3 बजे तक इस दंपत्ति को पुलिस स्टेशन में ही बिठा कर रखा। यह पूरा मामला रविवार को कायदाने वागा संगठन के एडवोकेट स्वप्निल पाटिल को मालूम पड़ा, तभी उन्होंने हस्तक्षेप करके विनय भंग का मामला राहुल के खिलाफ दर्ज करने के लिए पुलिस को निवेदन दिया। कायदाने वागा के संस्थापक राज असोलकर, एडवोकेट अमय बाकरे, प्रफुल्ल केदारे, कुणाल वाघ और नितिन महाजन, इनके एक प्रतिनिधि मंडल ने वरिष्ठ पुलिस निरीक्षक रमेश भामे से मुलाकात की और एक लिखित बयान प्रस्तुत किया। वागा लोक चळवळीचे एक प्रतिनिधी ॲडव्होकेट स्वप्निल पाटील यांच्या तक्रारीवरून आज आम्ही विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला एका तक्रारीबद्दल पोलिसांनी इनिशियली ॲक्शन घ्यायला हवी या संदर्भात आम्ही एक निवेदन दिलं। कालपरवा जो काही प्रकार घडला, एका महिलेबरोबर जी छेडछाड करण्यात आली, त्याच्यानंतर त्याचा जाब विचारायला गेलेल्या पतींनासुद्धा त्या गर्दुल्ल्यांकडनं मारहाण झाली, याबाबत तक्रार पोलीस स्टेशनला द्यायला आल्यावर त्यांना 5-5 तास बसवून ठेवण्यात येतं, रात्रीपर्यंत बसवून ठेवण्यात येतं। हा खरोखर गंभीर प्रकार आहे। त्याबद्दल आम्ही सिनियर इन्स्पेक्टर रमेश भोमेंना आम्ही भेटलो, त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली। त्यांनी या सगळ्या परिस्थितीला सकारात्मकपणे ते बघून ती परिस्थिती हाताळण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यांनी बऱ्याचशा नोंदीसुद्धा करून घेतल्या की कुठल्या कुठल्या जागी कुठल्या कुठल्या ठिकाणी हे या गर्दुल्ल्यांचा चेन स्नॅचिंग करतात, छेडछाड करतात, अशा मुलांचा कुठे कुठे वावर आहे, त्यांना अंमली पदार्थ कुठून मिळतात, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई आम्हाला कशी करता येईल, त्यानुसार लोकांनासुद्धा अवेअरनेस करण्याचं त्यांनी कायद्याने वागा लोक चळवळीला आव्हान केलं आहे। आम्हीसुद्धा पोलिसांबरोबर जी चर्चा केली ती सकारात्मक पद्धतीने झालेली आहे आणि पोलीस आणि नागरिक या दोघांच्या सहकार्याने यापुढे या असले प्रकार घडू नयेत आणि इनिशियल स्टेजला गांभीर्याने या प्रकरणाची दखल घेऊन तक्रार लवकरात लवकर दाखल व्हावी यासाठी पोलीस प्रशासन कायम सतर्क राहील असं आश्वासन सिनियर इन्स्पेक्टरकडनं देण्यात आलेलं आहे। नेमकं प्रकरण हे आमच्या प्रभागामध्ये राहणाऱ्या महिलेला छेडछाड करण्यात आलेली होती। छेडछाड केल्यानंतर त्यांचे पती ज्यावेळी त्या जाब विचारण्याकरता गेले सदर व्यक्तीकडे, त्यावेळी त्या पतीला देखील मारहाण करण्यात आली आणि मारहाण केल्यानंतर महिलेचे पती ज्यावेळी तक्रार देण्याकरता इथे पोलीस स्टेशनला आले तर त्यांना साधारणतः 10:30 वाजेपासून 3 वाजेपर्यंत तात्काळ ठेवण्यात आलं। सदर प्रकरणामध्ये पोलिसांचा हा बेजबाबदारपणा हा अतिशय गंभीर आहे आणि त्या कारणास्तव आम्ही श्री रमेश भामे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आज निवेदन देण्याकरता आलो होतो की पुन्हा अशी घटना जर घडली तर तात्काळ त्याच्यावरती इमिजिएट ॲक्शन घेतली पाहिजे, की ना की त्यांनी त्यांना तात्काळ ठेवलं पाहिजे आणि तक्रारदाराला अशी हे सहन करण्यात येऊ नये याकरता आज आम्ही रमेश भामे यांना निवेदन दिलं आहे। आणि ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी रात्री 10:30 ते 3 वाजेपर्यंत वेळ लावला तर साधी तक्रार घेण्याकरता, तर त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करण्यात यावी अशी आमची कायद्याने वाघातर्फे मागणी आहे। आणि कायद्याने वाघाने प्रत्येक वेळी कायद्याने वाघाकडे कोणतरी व्यक्ती आल्यानंतर त्यांनी हस्तक्षेप केल्यावरती जर गुन्हा दाखल करण्यात येत असेल तर पोलीस खाते हे नेमकं काय करणार, तर पोलीस खात्याने इनिशियली स्टेजला प्रत्येक तक्रारदाराची गंभीर दखल घ्यायला पाहिजे आणि महिलेंशी छेडछाड करणं हे प्रकरण तर अतिशय गंभीर आहे। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।